मी त्याच्या आधी एक फोन करतो. मला काय अरे पाच जणच आहे की आपण बाहेर काढतो बस चला 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 काच खाली घ्या की ओ काच खाली घे काय काय. श्रीकांत उटीकर साताराहून बोलतोय. बिग बॉस मध्ये काम करत असलेला अभिजित बिचुकलेला अचानक 138 चेकच्या वॉरंटमध्ये उचलून आणले. त्यापासून त्यानंतर 4 दिवसाने मला कलर्सवाले अप्रोच झाले त्याला दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यावर. त्या गुन्ह्यात मी काम सुरुवात करून ते गुन्हा काल रोजी निकाली काढण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यात तो निर्दोष झाला आहे खंडणीच्या गुन्ह्यात. या मध्यंतर कालावधीमध्ये पोस्टमनला मारलेले 353 गुन्ह्यात सरकारी कामात अडथळा या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले होते. त्याला पण 24 तारखेदिवशी त्याला जामीन मंजूर झाली. त्यामुळं सर्व गोष्टीचे जी कायद्यानं निकाली काढण्यात आलेले आहे आता तो आज रोजी 353 जामीन घेऊन बाहेर आलेला आहे. बाकीची गोष्ट खंडणीमध्ये निर्दोष मुक्तता केलेला आहे. 138 जामीनवरती आहे ते मी प्रोसिडिंग चालू आहे. तर सर्व गोष्टी जितकं शॉर्टकटमध्ये स्पीडमध्ये आणू शकत होतो मी आणून त्याला वापस बिग बॉसला पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना त्या बाबतीत बिग बॉसच्या वतीने तिथे कलरचे टीव्हीचे लोक मला संपर्कात आले. त्यांनी मला हे काम बघा म्हणून सांगितले. मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या संपर्कात ठेवून व्यवस्थित काम पार पाडून दिलेलं आहे. मी ॲक्च्युली 7 तारखेपासून ह्या कामात एंट्री झाली. माझी 15-20 दिवसात काम संपून टाकलं तिन्ही घेऊन. तर आता त्या सर्वांचा फायदा त्याने त्याला गेलेला आहे. बिग बॉस कलर्स टी व्ही जॉईन व्हायला गेलेला आहे. असं त्याचे आता कोणतेही अडथळा नाही. अभिजित बिचुकले जामीन त्याचा मंजूर झाला आणि ही सगळं जामीन मंजूर करायला फक्त एकच माणूस कारणीभूत आहे पूर्ण जिल्ह्यात. श्रीमान छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले ह्यांच्यामुळंच मी माघार घेतलेली. त्यांना मला आदेश दिला की रोज एखाद्या गरीबाचं चांगलं होत असेल तर त्याला सोडून टाका. त्यांना आपल्याला त्रास दिलेला विसरून जावा. पण एखादा माणूस मोठा होत असेल तर त्याला साथ द्यावी म्हणून सातारकर म्हणून त्यांना महाराजांना साथ दिली आणि महाराजांना मला आदेश दिले की तुला माघार घ्यायची आहे. आणि माझ्याबरोबर म्हणजे माझे मित्र आहेत, माझे भैया आहेत, राजू भैया भोसले, आम्हाला सगळ्यांना बसून सांगितलं बाबा आपला साताराचा माणूस मोठा होतोय बाबा ह्याला विशेष क्लिअर करून द्या तुम्ही. एवढेच बाबांना सांगितल्यामुळे झाले. आणि सगळ्यांना एकच माहीत असू दे शिवेंद्रराजे भोसले व्यक्ती म्हणून आणि मित्र म्हणून किती लोकांच्यावर प्रेम करतात आणि सातारकरांच्यावर किती प्रेम करतात ही लोकांच्याही लक्षात आलं. ही तर फक्त सातारा जिल्ह्यातनं फोन नाही आले बाबांना, इतर जिल्ह्यातनं मी बाबांना तुम्ही महाराज चांगलं केलं असं बाबांना भरपूर लोकांचे फोन आले. त्याबद्दल शिवेंद्र बाबांचे आभार माना, माझे आभार मानण्यापेक्षा शिवेंद्रराजे भोसलेंचे आभार माना, आमदार साहेबांचे आभार माना. एवढेच आमची विनंती. जर बिचुकले बिग बॉसमध्ये विजय झाले तर विजय मिळवून सातारमध्ये काढणार का? 100% आपल्याला सातारकर म्हणून आणि आपला माणूस म्हणून सातारकरांना प्रेम असेल 100% आम्ही प्रयत्न करू आणि काढू. आपल्या माणसाचं विजय होत असेल बिग बॉसमध्ये तर आपण 100% काढू आणि आनंदाची गोष्ट आहे.